जुन्या पेन्शन हा संविधानिक हक्कासाठी जो महाराष्ट्र राज्यभर शासकीय कर्मचारी आणि निम कर्म निम सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन उभा केलेलं आहे ह्या संपाच्या माध्यमातून जोपर्यंत जुन्या पेन्शनची मागणी ही सरकार मान्य करत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही सर्व कर्मचारी बांधव एकजुटीने ह्या हो। ठिकाणी लढत आहोत आमच्यासारख्याच अख्ख्या महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांचा पुढं सर्व कर्मचारी वर्ग जुनी पेन्शन आणि त्यासोबतच इतर मागण्यांना घेऊन हे आंदोलनामध्ये सामील आहेत मुळात चौदा मार्च दोन हजार तेवीसला शासनानं एक शासन परिपत्रक काढलं शासन निर्णय काढला अंतर्गत नवीन पेन्शन योजनेमध्ये अभ्यासात्मक अभ्यास करण्यासाठी एक समिती त्यांनी नेमली त्या समितीचा आमचा पुराणा असा अनुभव आहे जुना अनुभव असा आहे की दोन हजार एकोणीसलाही ह्याच धर्तीवरती मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती त्या दोन हजार एकोणीसला नेमलेल्या समितीला तीन महिन्याची मुदत देण्यात आली होती की शासकीय कर्मचारी जर मृत झाला तर त्या कुटुंबाला त्या परिवाराला त्या मृत परिवाराच्या कुटुंबाला केंद्र शासनाच्या धर्तीवरती फॅमिली पेन्शन योजना आणि ग्रॅच्युटी देण्याच्या बाबतीतला अभ्यास त्या दोन हजार एकोणीसला काढलेल्या समितीला करायचा होता पण दुर्दैवाची गोष्ट अशी की दोन हजार तेवीस पर्यंत त्या समितीच्या अहवालाचा काय झाला ते आजपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना कधीच कळलं नाही आणि आमच्या जखमेवर नमक म्हणून की काय या महाराष्ट्र शासनानं परत ती मुजोरी चौदा मार्च दोन हजारला दोन हजार तेवीसला केली आणि परत एक शासन निर्णय काढला ज्यामध्ये परत त्यांनी अशीच एक समिती गठीत केली आणि तिलाही तीन महिन्याची मुदत दिली आहे की आमच्या बाबतीतल्या योजनांचा निवृत्ती योजनासंबंधीचा अभ्यास करण्याचा आम्ही सर्व शासकीय कर्मचारी त्या दोन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस या दोनही अभ्यास करणाऱ्या समितींचा निषेध करतो आणि असल्या कोणत्याही समितीचा अहवाल आम्ही मान्य करणार नाही कारण ज्या समिती आमच्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत आम त्यात आमच्या सुकानू समितीतला सदस्य असेल किंवा ज्यांचे दुःख आहेत तो घटक त्या समितीमध्ये नसल्यामुळे ती आमच्या बाबतीत योग्य तो विचार करू शकणार नाही आणि म्हणूनच तेवीस मार्च दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय शासनानं काढला त्याची आम्ही महाराष्ट्र राज्यभरती होडी केलेली आहे त्याला जाळलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला असं वाटत असेल की त्यांचे कर्मचारी परत त्यांच्या कामावर रुजू व्हावेत तर आमची सामाजिक मागणी समजून ह्या समाजातील प्रत्येक तरुण पिढीची मागणी समजून आणि प्रत्येक कुटुंबाची मागणी समजून आमची हक्काची जुनी पेन्शन योजना आम्हा कर्मचाऱ्यांना त्यांनी लागू केली पाहिजे आणि ती जोपर्यंत लागू होणार नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी संपातून माघार घेणार नाही